नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा सुरू होणार आहे त्यामुळे आता महाराष्ट्रातले सगळे जे राहिलेले प्रश्न आहेत ते सुटतील नारायण राणेच्या मुलांनी ट्विट केलं आहे की महाराष्ट्राची स्थिती फारच बेकार आहे राष्ट्रपती शासन लागू झालं पाहिजे बहुतेक त्यांच्या नजरेतून नारायण राणे हेच महाराष्ट्र आहेत त्यामुळे त्यांना अरेस्ट केल्यावर महाराष्ट्रात जो जी कायदा व्यवस्था आहे ती पूर्णपणे कोलंब को म्हणजे कोलमडून पडली असं त्यांचं म्हणणं आहे दुसरीकडे भाजप आणि शिवसेना तुम्ही आमच्या कार्यालयावर हल्ला केला तर आम्ही तुम्हाला पाहून घेऊ म्हणजे अक्षरशः टपोरी भाषाला ऊत आलेला आहे दुसरीकडे कोविडची तिसरी लहर एक छोटा सण म्हणजे एक मोठा सण केरळमध्ये ओणम त्यांनी साजरा केला आणि पूर्ण केरळ कोविड तीनच्या पेशंटने व्यक्त झाला आपल्याकडे पण गणपती येणार आहे या यात्रा निघताच आहेत कोणी शूट ठोकून उभं आहे की मी कुठल्या हालतीत दहीहंडी साजरी करणारच या सगळ्या नेत्यांना कोर्ट आणि यांच्याकडनं अफिडेव्हिट घेतलं पाहिजे की जर तिसरी लहर आली या सगळ्यांवर हत्याचे मुकद्दमे म्हणजे मर्डर केसेस चालल्या पाहिजेत यांच्याकडनं सगळ्याकडनं यांना सगळ्यांना कळ दहीहंडी होऊ द्या गणपती होऊ द्या सगळे उत्सव होऊ द्या यात्रा चालू द्या रॅलीज होऊ द्या या सगळ्यांवर नारायण राणेंना अटक झाल्यावर भारतीय जनता पार्टी पंच्याहत्तर सात हजार पाचशे का, का पंच्याहत्तर हजार ते पत्र पाठवणार आहेत मी काल म्हणालो होतो की असंच जर पत्र पाठवलं पंत पंतप्रधानांना तर सहाशे कोटी पत्र तर बरेच लोक म्हणाले लो की सहाशे कोटी या लोक जनसंख्याच नाही तेव्हा मी त्यांच्यासाठी काल काय म्हणालो याचं थोडंसं मी क्लेरिफिकेशन देतो पाच करोड मतदात मेंबर्स आहेत भारतीय जनता पार्टीची या देशात जगातली सर्वात मोठी पार्टी म्हणून ते असं स्वतःला म्हणतात एकशे पस्तीस करोड देशामध्ये दे, पाच करोड जर मेंबर्स आहेत बी जे पीचे तर एकशे तीस करोड लोकं वेगळे आहेत मी त्यातले फक्त एकच करोड लोकं घेतो पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा बोलताना चुका करतात त्या चुका सुधारण्यासाठी जर पत्रक पाठवायला पाहिजे तर एका कोटीतल्या लोकांनी जर पत्र पाठवलं तर ते चुका सहाशे सातशेच्यापेक्षा जास्त आहेत त्यामुळं ते सहाशे कोटी पत्र पाठवावं लागतील असं मी म्हणालो होतो फिलहाल या सगळ्या आपाधापीमध्ये जे दुर्लक्ष होतं आहे ते महाराष्ट्रातल्या लोकांचं पूर्ण मागच्या आठवड्यात सगळेजणं कोण काय बोलतं कोणाला कानाखाली वाजवतं आणि कोण चपलीनं मारतं याच्यावरच आपण बोलतोय तू पुरामध्ये बर्बाद झालेल्या कोकणवासियांचं काय याच्यावर कोणीही काही बोलायला तयार नाही कोविडच्या लसीकरणचं काय टीका कित, लसी किती, किती लसी किती जागेत पोहोचल्या अजून किती लसी द्यायची आहेत लसी येणार की नाही येणार त्याच्याबद्दल कोणीही बोलत नाही बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाली त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही कुठे दु, दु दोन दो, दो वेळा पेरण्या झाल्या तिथे कोणी बोलत नाही टमाटरला रे रेट नसल्यामुळे टमाटर लोक शेतातच सडू देऊन राहिले याच्यावर कोणी बोलत नाही असंख्य प्रश्न आहेत महाराष्ट्रात पण कोणालाही त्यासाठी वेळ नाही सगळ्यांना वेळ आहे एकामेकाला चपलीनं मारण्यात कानाखाली वाजवण्यात माझ्या कार्यालयावर तू मारला तर मी तुझ्या कार्यालयावर वा वाजवतो हो आणि शेवटी राष्ट्रपती शासन लाजू लागू करा असं म्हणणार जिथे बी जे पीचं सरकार आहे तिथे तरी व्यवस्था काय चांगली आहे तिथे पण अशीच व्यवस्था आहे त्यामुळे लोकांना जागरूक व्हायला पाहिजे आणि पंतप्रधान सारखे म्हणतात नरेंद्र मोदीजी ने आत्मनिर्भर भारत आता तुम्हाला कळायला हवं की हे सगळे आम्ही निवडून दिलेले नेता स्वतःच्यासाठी लढत असतात त्यामुळं आपली लढाई आपल्याला लढायची आहे राष्ट्र महाराष्ट्राकडनं मी तुम्हाला एवढंच सांगतो की आत्मनिर्भर व्हा प्रत्येकाने आपापल्या समस्ये समस्येचं निदान स्वतःच करा आणि या देशातल्या सगळ्या नेत्यांना आपल्या ऋणातून मुक्त करा आज एवढंच उद्या पुन्हा येतो काही नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार पण पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र